दहशतवादाविरोधातला लढा काश्मीरसाठीच असून काश्मीरींविरोधात नाही, पंतप्रधानांनी केलं स्पष्ट. दहशतवाद हा देशापुढचा गंभीर मुद्दा असून काँग्रेस पक्षानंही त्याकडे गांभीर्यानं पाहावं, अरुण जेटली यांचा काँग्रेसला सल्ला. देशभरातल्या काश्मीरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी खात्री करून घेण्याची केंद्र सरकारची सर्व राज्य सरकारांना सूचना. पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मदच्या बहावलपूर इथल्या मुख्यालयाचा पाकिस्तान सरकारनं घेतला ताबा. रालोआ सरकारच्या काळात विकासदरानं गाठलेल्या उंचीचे परिणाम स्पष्ट दिसत असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन. कुंभमेळ्यासारख्या भारताच्या सांस्कृतिक वारशामध्ये जगाला आकर्षून घेण्याचं अलौकिक सामर्थ्य, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम. नागपूरमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांची नाट्यरसिकांना मेजवानी. आणि दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या अपूर्वी चंडेलानं पटकावलं सुवर्णपदक. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. गेली 40 वर्ष काश्मीरी नागरिक दहशतवादाच्या झळा सोसत असून दहशतवादामुळे काश्मीरी तरुणही अस्वस्थ आहेत. त्यांना शांतता हवी आहे. ही लढाई काश्मीरी नागरिकांविरोधात नाही, तर ती दहशतवादाविरोधात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज राजस्थानमधल्या टोंक जिल्ह्यात झालेल्या सभेत बोलत होते. हमारी लढाई आतंकवाद के खिलाफ है, मानवता के दुश्मनों के खिलाफ है. हमारी लढाई कश्मीर के लिए है, कश्मीर के खिलाफ नहीं है. नहीं, कश्मीरियों के खिलाफ नहीं है. पिछले दिनों कहां क्या हुआ, घटना छोटी थी कि बड़ी थी, कश्मीरी बच्चों के साथ हिंदुस्तान के किसी कोने में क्या हुआ क्या नहीं हुआ, मुद्दा ये नहीं है. इस देश में ऐसा होना नहीं चाहिए. कश्मीर का बच्चा बच्चा वो भी इन आतंकवादियों से परेशान है, वो भी आतंकवाद को खत्म करने के लिए हमारे साथ आने के लिए तैयार है. हमें उसको साथ रखना है. दहशतवादाचं उच्चाटन झाल्याशिवाय जगात शांतता नांदणं शक्य नाही. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जग एकवटलं असून पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या पाठीशी संपूर्ण जग असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधल्या विभक्तवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून त्यासाठी लष्कराला पूर्ण अधिकार दिले असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 100 घंटे के भीतर ही अपने साथियों पर हुए हमले के एक बड़े गुनहगार को वहां पहुंचा दिया जहां उसकी जगह थी. सीमा पार डटे सैनिकों पर, मोदी सरकार पर और मां भवानी के आशीर्वाद पर भरोसा रखिए. इस बार सबका हिसाब होगा, हिसाब पूरा होगा. दहशतवाद हा देशासाठी गंभीर मुद्दा असून काँग्रेस पक्षानंही याला गांभीर्यानं पाहावं, असा सल्ला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसला दिला आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी लेफ्टनंट जनरल डी एस हुड्डा याला राष्ट्रीय सुरक्षा धोरणासंदर्भात काँग्रेसला सल्ला देण्यासाठी बनवलेल्या समितीचा मुख्य केल्याप्रकरणी अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगवरून प्रतिक्रिया दिली. देशात पूर्वी कधीही सर्जिकल स्ट्राईक झाला नव्हता. आमच्या सरकारच्या काळात देशानं पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक केला, असंही जेटली म्हणाले. गेली अनेक वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाला देशाच्या सुरक्षेचे धडे गिरवण्याची गरज आहे, याचा खेद वाटतो, असंही जेटली यांनी नमूद केलं. जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनंतर गृहमंत्रालयानं ही सूचना केली आहे. काश्मीरी नागरिक तसंच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेले हल्ले, देण्यात आलेल्या धमक्या हे टाळण्यासाठी सर्व आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात विविध भागात राहणाऱ्या काश्मीरी नागरिक आणि विद्यार्थ्यांवर हल्ल्या झाल्याच्या तसंच छळवणुकीच्या घटना घडल्यानंतर सरकारनं हे पाऊल उचललं आहे. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या बहावलपूर इथल्या मुख्यालयाचं प्रशासकीय नियंत्रण घेतलं असल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्याचा काल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आल्यावर पाकिस्ताननं हे पाऊल उचललं आहे. आता या संघटनेच्या व्यवहारांच्या व्यवस्थापनावर प्रशासक नेमला असल्याची माहिती पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी दिली. याशिवाय पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सरकारनं कठोर कारवाईला सुरुवात केली आहे, असं त्यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचे नेते यासिन मलिक याला काल जम्मू काश्मीर पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. याशिवाय पोलिसांनी जमाते इस्लामी जम्मू आणि काश्मीर या संघटनेच्या डझनहून अधिक जिल्हास्तरीय आणि केंद्रीय स्तरावरील नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग, पहलगाम, त्राल या भागात पोलिसांनी अनेक घरांवर छापे टाकले. काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीर प्रशासनानं राज्यातल्या फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. कुंभमेळा सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिलं आहे, तसंच भारताच्या सांस्कृतिक वारशामध्ये जगाला आकर्षून घेण्याचं अलौकिक सामर्थ्य आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते आज नवी दिल्लीत प्रवासी भारतीय केंद्रामध्ये 181 देशांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करत होते. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या. सांस्कृतिक रूप से भारत में एकता को बहुत बड़ा बल दिया गया है. ये समागम अब एक प्रकार से स्पिरिचुअल इंस्पिरेशन के लिए तो है ही है, लेकिन ये सोशल रिफॉर्मेशन का मूवमेंट का एक हिस्सा है. कुंभ का मेला यानी एक त्रास जिसको लगता था अभी ठीक है, लोग आते हैं जाते हैं, लेकिन इसका एक सामाजिक स्वरूप होता है, उसका एक मैनेजरियल एस्पेक्ट होता है, उसमें आधुनिकता होती है, टेक्नोलॉजी होती है, व्यवस्था होती है और श्रद्धा भी होती है, सांस्कृतिक चेतना भी होती है. ये अद्भुत मिलन का कार्यक्रम दुनिया के लोगों ने जब आज देखा है और भारत ने इस प्रकार का ये पहला प्रयास किया है, आपने आकर के हमारे इस प्रयास को सफल बनाने में बहुत बड़ा योगदान दिया है, इसलिए आप भी अभिनंदन के अधिकारी हैं. तत्पूर्वी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री वी के सिंग यांच्या नेतृत्वामध्ये प्रतिनिधी मंडळानं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला भेट दिली. परदेशी प्रतिनिधींनी संगमामध्ये स्नान केलं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. या कुंभमेळ्यात विदेशी प्रतिनिधींची ही तिसरी यात्रा आहे. केंद्रातल्या भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात आर्थिक उदारीकरणानंतर प्रथमच विकासदरानं 7.4% हा टप्पा तर महागाईनं 4.5% एवढा निच्चांक गाठला आहे. वस्तू आणि सेवा करनं हा पाया घालून दिल्यामुळे झालेले बदल स्पष्ट दिसून येत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित जागतिक व्यापार बैठकीला संबोधित करत होते. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीला केंद्रीय मंत्री अरुण जेटली
पियुष गोयल, सुरेश प्रभू आणि रविशंकर प्रसाद संबोधित करणार आहेत. परिषदेला उद्योग जगतातील वरिष्ठ उपस्थित आहेत. आदिवासींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करेल असं आश्वासन केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे. जंगलात राहणारे आदिवासी आणि इतर पारंपरिक वनधारक यांच्या वनहक्काबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार सरकारनं हे आश्वासन दिलं आहे. वनहक्क कायद्यातल्या विविध तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारांना वेळोवेळी सूचना केली आहे असं आदिवासी व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ज्या आदिवासी आणि वनधारकांचं वनजमिनीवरचे हक्क नाकारण्यात आले आहेत त्यांच्या निष्कासनाच्या मुद्द्यावर केलेल्या कारवाईबाबत अवगत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात 21 राज्य सरकारांना दिले होते. भविष्यात नागपुरातलं अजनी स्थानक मल्टी मॉडेल हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे असं रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. मध्य रेल्वे नागपूर मंडळ आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळ यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण असून नागपूर सर्व बाजूंनी रेल्वेनं जोडलेलं असणं आवश्यक आहे असं गडकरी म्हणाले. नागपूर में ब्रॉडगेज मेट्रो की कल्पना लाई है. गोंदिया से वर्धा तक और वर्धा से रामटेक तक और रामटेक से वर्धा तक और वर्धा से नरखेड़ तक हम लोग ब्रॉडगेज 4 डब्बे की मेट्रो गाड़ी शुरू करने वाले हैं. मुझे खुशी है जब तक हम शुरू करेंगे तब तक नागपुर से केवद और नागपुर से नागभीड़ तक भी हम ब्रॉडगेज मेट्रो का कार्य शुरू कर सकेंगे और ये गाड़ी वर्धा से नागपुर 35 मिनट में आएगी. नागपूरच्या मध्य रेल्वे स्थानकावर 100 फूट राष्ट्रध्वज उभारणं, छिंदवाडा नागपूर आमान परिवर्तन योजनेअंतर्गत इतवारी स्थानक ते केळवदपर्यंतच्या 47 किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचं लोकार्पण, या मार्गावरच्या प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण, दुरांतो, प्रेरणा आणि जयपूर एक्सप्रेस या गाड्यांमध्ये HLB कोच लावणं या कामांचा शुभारंभ गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. मागील 4-5 वर्षात 50,000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली असून यातील 7,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग, 22,000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं तर 7,000 किलोमीटरचे राज्यमार्गांची कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं आयोजित 11,680 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते काल बोलत होते. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. लातूरच्या रेल्वे बोगी प्रकल्पामुळे परिसरातील 15 ते 20 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसंच मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे मराठवाड्याच्या सर्व भागात समप्रमाणात पाणी देण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातल्या 151 तालुक्यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून 2,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 151 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मदतीसाठी सुमारे 7,904 कोटी इतकी रक्कम लागणार होती. त्याव्यतिरिक्त या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानापोटी तातडीनं मदत वाटप करण्यासाठी 2,000 कोटींचा आकस्मिकता निधी आग्रिमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळानं 12 फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशानं
ही 2 दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसंच 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आणि जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य कार्यक्रम असलेल्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 लाख लोकांना मोफत उपचार पुरवण्यात आले आहेत, अशी माहिती आयुष्मान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदू भूषण यांनी काल दिल्ली वैद्यकीय मेळावा भारत 2019 या दरम्यान दिली. गेल्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा आरंभ केला होता. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लाख रुपये मदत देण्यात येते. याचा देशभरातल्या 10 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला आहे. अनेक कलावंतांना पोट भरण्यासाठी कुठेतरी नोकरी कामधंदा करावा लागतो, त्यामुळे ते खरंच कलावंत आहेत, वेगळं काहीतरी करू पाहण्याची इच्छा आहे अशा या प्रतिभासंपन्न कलाकारांसाठी सरकारनं स्वतंत्रपणे अर्थसंकल्पात तरतूद करण्याची गरज आहे असं 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी म्हटलं आहे. नाट्य रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन काल नागपुरात झालं. ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाला मोठ्या संख्येनं नाट्यरसिकांनी गर्दी केली आहे. संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा रेशीमबाग मैदान इथल्या राम गणेश गडकरी नाट्यनगरीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सुरू झाला. नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला कालपासून नागपुरात सुरुवात झाली. याविषयी दूरध्वनीवरून नागपूरचे आमचे प्रतिनिधी कृष्णा म्हस्के अधिक माहिती देत आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला कालपासून नागपुरात सुरुवात झाली. काल उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. आज मध्यरात्री 1 वाजता आक्रोश या झाडीपट्टीतील नाटकाला सुरुवात झाली. यावेळी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह मराठी रसिकांनी पूर्णपणे भरलेले होते. आज गटार, राडा, अफू, तेरे मेरे सपने, तो ती आणि नाटक लाली असे एकांकिका सादर केले जाणार आहे. सायंकाळी 5 वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून रात्री 10 वाजता विसर्जन या 2 अंकी प्रायोगिक नाटक सादर केले जाणार आहे. म्हणजेच आज मध्यरात्री 1 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांची आस्वाद नाट्यरसिकांना घेता येणार आहे. उद्या रविवार असल्याने कार्यक्रमात गर्दी होण्याची शक्यता असून सभागृह आणि सभामंडप हाऊसफुल राहणार आहे. उद्याही मध्यरात्री 1 वाजेपासून नाटकाला सुरुवात होणार असून असा नवरा नको ग बाई हे नाटक सादर केले जाणार आहे. सकाळी 9 वाजता मेमोज हा नाटक परिसंवादाने दिवस गाजणार आहे. उद्या विशेष म्हणजे विविध वाद्यवृंद सादर केले जाणार आहे. उद्या सायंकाळी 6:30 वाजता या संमेलनाचा समारोप होणार आहे. असे असले तरी सोमवारी मध्यरात्री 1 वाजता मुक्ती या नाटकाने संमेलनाचे सूप वाजणार आहे. एकूणच आज आणि उद्या विविध नाटके, एकांकिका, खडा तमाशा, लोकनृत्य नाट्यरसिकांसमोर सादर होणार आहे. नाट्यरसिक आणि मराठमोळ्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि तेवढाच नाट्यविषयी कुतूहल बघायला मिळत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध मराठी कलाकार कलावंत नागपुरात दाखल झाल्याने नागपुरातील मराठी बांधवांमध्ये नवीन चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. संमेलन यशस्वी होत असल्याने नागपूर शहराला सांस्कृतिक शहर म्हणून नवी ओळख मिळण्यास मदत होत आहे. नागपूरहून कृष्णा म्हस्के, दूरदर्शन बातम्यांकरिता. रेल्वेशी संबंधित ऐतिहासिक बाबींची सर्वांना माहिती व्हावी आणि त्याचं जतन व्हावं या उद्देशानं तयार केलेल्या हेरिटेज गल्ली 2 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं आज उद्घाटन झालं. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा यांनी या गल्लीचं उद्घाटन केलं. ही हेरिटेज गल्ली डिमेलो रोडवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 बाजूला असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे. या ठिकाणी जुनं इंजिन,
गाडीचे डबे यासह इतर ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तसंच प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीची जुनी महत्वाची चित्र रंगवण्यात आली आहेत. ये जो हेरिटेज गली है वो परम्यूटर्स हैं, कम्यूटर्स नहीं हैं, जो हम स्टूडेंट्स वगैरह जो भी वहाँ आके देखना चाहें वो ये जो डिस्प्लेज हैं वहाँ पर जो हमारी पुरानी इंजने या नैरोगेज के कोचेस वगैरह पड़े हैं वो कंटिन्यूसली डिस्प्ले पे रहेंगे, वो कभी भी आके देख सकते हैं वहाँ पर. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रेल्वे स्थानकं आणि मार्गांवरील विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची गुप्तचर यंत्रणांकडून निश्चित खबर मिळाली नसली तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अतिदक्षता बाळगण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी रेल्वे खात्याला दिल्या आहेत. एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी मोतीलाल ओसवाल आणि इंडिया इन्फोलाईन कमोडिटी ब्रोकिंग या दोन कंपन्यांना बाजार नियामक सेबीनं अयोग्य घोषित केलं आहे. सुमारे 5,500 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सेबीकडून सुमारे 300 कंपन्यांची चौकशी सुरू आहे. या दोन्ही कंपन्यांनी एनएसईएलशी संगनमत करून या घोटाळ्यात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावल्याचा आरोप या दोन्ही कंपन्यांवर आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणि मेंदू मृत झालेल्या युवकाच्या अवयवदानातून 4 जणांना जीवदान मिळालं आहे. मूळच्या आंबेजोगाईच्या शेतकरी कुटुंबातल्या 26 वर्षाच्या या युवकाचा अपघात झाल्यानंतर त्याला ससूनच्या अतिदक्षता विभागात दाखल केलं होतं. मात्र काही दिवसांनी त्याचा मेंदू मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर त्याच्या अवयवदानाला संमती मिळाली आणि त्याचं हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड गरजू रुग्णांना दान करण्यात आलं. अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचं या उदाहरणावरून दिसून येतं. दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या पैशांवर कडक नजर ठेवणाऱ्या आर्थिक कृती दल या आंतरराष्ट्रीय संघटनेनं पाकिस्तानला इशारा देणाऱ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवाद्यांना मिळणारा पैसा यावर प्रतिबंध घालण्याबाबत पाकिस्ताननं मर्यादित प्रगती केली आहे असा निर्णय पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या संघटनेच्या आठवडाभराच्या बैठकीच्या अखेरीस घेण्यात आला. दहशतवादाला खतपाणी घालण्याविरोधात संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या मागण्यांचं ऑक्टोबरपर्यंत पालन करा, अन्यथा काळ्या यादीत टाकण्याचा इशारा पाकिस्तानला देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुष्प महोत्सवाला कालपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीनं तब्बल 9 वर्षांनंतर राजीव गांधी भवन परिसरात 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत हा पुष्प महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, अभिनेत्री अनिता दाते उपस्थित होते. वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धनाची जबाबदारी महानगरपालिकेबरोबरच प्रत्येक नाशिककरानं स्वीकारावी असं आवाहन अभिनेत्री अनिता दाते यांनी यावेळी केलं. पुष्पोत्सवामुळे फुलं, फळं, पानं, जमीन, पाणी याची माहिती आणि महत्वही नवीन पिढीला होणार आहे असं त्या म्हणाल्या. या पुष्पोत्सवामुळे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून फुलांची आकर्षक सजावट करून शहीद स्तंभ बनवण्यात आला आहे. वाघांचं संवर्धन करण्यासाठी सामाजिक संदेश देणारी फुलांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या असून पुष्पप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातल्या नागरिकांना, विशेषतः तरुणांना, गावाकडच्या पर्यटनात तसंच शेती शिवाराच्या पर्यटनात मोठा रस असतो, त्यामुळे ग्रामीण भागाच्या पर्यटनाला चालना मिळू शकते असं मत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केलं.
16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान गोळेगावात द्राक्ष महोत्सव झाला. यामध्ये 800 अधिक पर्यटकांनी कृषी पर्यटनाचा आनंद लुटला. या महोत्सवात शेतकरी द्राक्षांचं उत्पादन कसं घेतात, द्राक्षांचे प्रकार किती, त्यापासून कोणते पदार्थ बनवले जातात याचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना घेता आला, असंही काळे म्हणाले. द्राक्ष महोत्सवानंतर आता जुन्नरमध्येच डाळिंब तसंच मलबेरी महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल. अशा महोत्सवांमुळे ग्रामीण पर्यटनाबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं काळे यांनी सांगितलं. मनमाड नगर राज्य महामार्गावर रात्री खासगी आरामदायी बस आणि ट्रक दरम्यान झालेल्या अपघातात दोघे ठार तर इतर 10 जण जखमी झाले. येवल्याजवळच्या म्हसोबा फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस इंदोर इथली असून जखमींवर येवला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा मंचाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज भारताच्या अपूर्वी चंदेला हिनं सुवर्णपदक पटकावलं. एअर रायफल प्रकारात अपूर्वीनं आज 252.9 अंकांची कमाई करत विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी चंदेला ही दुसरी महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारताच्या अंजली भागवतनं सुवर्णपदक पटकावलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्य स्पर्धेत केलेल्या उत्तम कामगिरीमुळे अपूर्वीनं आपलं ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधलं स्थान निश्चित केलं आहे. पुलवामा इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत बीसीसीआयचं कामकाज पाहत असलेल्या प्रशासकांच्या समितीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. याबाबत समितीची काल बैठक झाली. पाकिस्तानसोबत सामना खेळण्याबाबतचा निर्णय समितीनं सरकारवर सोपवला आहे. हवामान. मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यामुळे हवेतला गारवा हळूहळू कमी होऊ लागला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधातला लढा काश्मीरसाठीच असून काश्मीरींविरोधात नाही, पंतप्रधानांनी केलं स्पष्ट. दहशतवाद हा देशापुढचा गंभीर मुद्दा असून काँग्रेस पक्षानंही त्याकडे गांभीर्यानं पाहावं, अरुण जेटली यांचा काँग्रेसला सल्ला. देशभरातल्या काश्मीरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी खात्री करून घेण्याची केंद्र सरकारची सर्व राज्य सरकारांना सूचना. पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मदच्या बहावलपूर इथल्या मुख्यालयाचा पाकिस्तान सरकारनं घेतला ताबा. रालोआ सरकारच्या काळात विकासदरानं गाठलेल्या उंचीचे परिणाम स्पष्ट दिसत असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन. कुंभमेळ्यासारख्या भारताच्या सांस्कृतिक वारशामध्ये जगाला आकर्षून घेण्याचे अलौकिक सामर्थ्य, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम. नागपूरमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांची नाट्यरसिकांना मेजवानी. आणि दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या अपूर्वी चंडेलानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.